गहू पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणामध्ये दिसून येतोय. तर खोडमाशी कशी ओळखायची? तर ही जी झाड आहे ही, तर असं ही वरचा जो काही अपिरियन्स जो झालेला आहे, ही जळून गेलेला पोंग आहे, नव्हती येणारी. हे जर उपसून काढलं असं धरून उपशिलं, तर हे उपसून येतं आहे, अलगद उपसून येतं आहे असं येऊ का? मी उपसायलो तर एकदम अलगद, जास्त ताकद लावायची गरज नाही, काय नाही. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये जे आहे ते बारीक आळे आहे खाऊन, जे आहे ते एक खोडमाशीची आळीची अवस्था जी आहे ती आपल्याला तिथं निदर्शनास येते. तर याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला थायमेथॉक्झाम आहे, किंवा त्याच्यामध्ये दुसरं क्लोरेंट्रिनिप्रोल म्हणून जे आहे ते आपण म्हणतो, ते आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. तर तुम्ही इथं बघू शकता का, ही पूर्ण जे आहे ते ही आळी इथं माझ्या ह्याच्यावर जे आहे ते बोटावर मी दाखवतो, एकदम बारीक ही पिवळसर जी आहे. तर आता ह्याची पुढची अवस्था जी आहे ती म्हणजे प्रौढावस्थेमध्ये हे जाणार. तर ह्याच्यामुळं ह्यानं खाल्ल्यामुळं जे आहे ते अशा पद्धतीचा ॲपिरन्स जो आहे तो आपल्या इथं येतो. तर ह्या किडीच्या व्यवस्थापनासाठी आंतरप्रवाही किंवा असं गॅस पॉयझन घेणं गरजेचं आहे. पण गॅस पॉयझन हे मित्र कीटकांसाठी घातक असल्या कारणानं आपण कोराजनसारखं जे काही म्हणजे ग्रीन ट्रँगल असलेलं क्लोरेंट्रिप्रोल जे म्हणतो आपण, ते घेऊ शकतो. आणि त्याचं व्यवस्थापन जे आहे ते ह्या किडीचं जे आहे ते आपण करू शकतो. हे हातावर दिसायले का व्यवस्थित? छान झूम करून व्यवस्थित घ्या असं. तर हा गहू असा जो होतो ना, तर ह्या किडीनं खाल्ल्यामुळं होतं आहे.